हॅलो मित्रांनो, तर आम्ही आता रतनगडला चढतोय. रतनगडावर आपण दोन मेन बेस विलेजेसमधून जाऊ शकतो, एक आहे रतनवाडी आणि दुसरा सामरन. तसं तर मी प्रत्येक टाईम रतनवाडी विलेजमधून जातो. रतनवाडी विलेजमधून गेलो तर आपल्याला पुष्करणी लेक आणि अमृतेश्वर मंदिर, जो 1200 वर्ष जुना आहे, म्हणजे 18व्या शतकातील, अशा दोन वास्तू बघण्यास मिळतात. अमृतेश्वर मंदिर हा हेमंतपंत कन्स्ट्रक्शनचा शिवमंदिर आहे. रतनवाडी विलेजमधून आपण जर ट्रेक चालू केली तर आपण तिथून डायरेक्ट त्र्यंबक दरवाजाला जाऊन आणि मग येताना गणेश दरवाजासुद्धा करू शकतो, म्हणजे महादरवाजा जो गणेश दरवाजा, आणि चढताना त्र्यंबक दरवाजा, असे दोन्ही दरवाजे आपण कव्हर करू शकतो. काय माहिती आता काय आमचा ग्रुप अख्खा आतून कदाचित रस्ता चुकला आम्ही, पण माहित नाही, बघू. चुकलं तर अर्ध्या रस्त्यातून रिटर्न घरी. मग तिकडं त्याच्यामध्ये डॅममध्ये एक डुबकी मारायची ना घरी निघायचं. मित्रांनो, आम्ही दरवर्षीप्रमाणे परत रस्ता विसरलेलो आहेत. आता हरवलंय जंगलात. चला, दरवर्षी कसा काय रस्ता चुकतो आम्ही, काय माहिती. येऊन तीन चार चौथी टाईम आहे माझी तरी. बरोबर रस्ता लावतो आम्ही, पण पावसामुळे आणि खूप सारे नवीन झाडं आल्यामुळे तो रस्ता ओळखून आला नाही. मित्रांनो, आता हा आहे आमचा कितवा रे, 10वा ब्रेक का धावा का विसवा हे पोटदुखी रशियन पोटदुखी. रतनगडची पूर्ण ट्रेक ही जंगलामधून आहे, त्यामुळे रस्ता विसरू शकतो आपण. मी एवढ्या वेळा जाऊन पण बऱ्याच वेळा रस्ता विसरून दुसऱ्याच रस्त्याने केलेलो आहे. आणि पाणी पिण्यासाठी पण मध्ये एक काय बोलतात त्याला, झरना लागतो, तर तिथून आपण पाणी भरू शकतो. खूप जास्त परिश्रमाने पोहोचलो आम्ही आता, थोडा अर्धा रस्ता लगभग अर्धा नाही झाला, अर्ध्यापेक्षा जास्त. काही काका आम्हाला बोलले की 3 तास लागणार, पण आम्ही आमची पॉझिटिव्ह साईड ठेवून चालत आहे. 3 तास यड लागले. दुसरं काय बोलण्याची ताकदच नाही. जे आपल्याला आता इसुकलेले झाडं दिसत आहेत ती सगळी ऑक्टोबर आणि जर नोव्हेंबरच्या स्टार्टिंगच्या महिन्यात आलो आपण, तर आपल्याला ते येलो कलरचे सोनकी फ्लावर्स आणि कार्पेट फ्लावर्स जे पर्पल कलरचे असतात, ते रतनगडला पूर्ण एखादा गार्डन सारखे बनवतात. मागच्या वेळेस मी येऊन गेलो, पण वाढवायस पावसाचा.
या स्टेअर्स वरून चढून आता आपण इथून पोहोचू त्र्यंबक दरवाजाला। आम्ही चाललो बाजूला छत्रपती शिवाजी महाराज की जेवण करून आणि थोडा आराम करून मग आम्ही निघालो कडेलोट पॉईंटकडे, जिथून व्ह्यू सगळ्यात भारी असतो। लास्टचा स्पॉट खरं तर इथून चांगला व्ह्यू असतो, पण सध्या तुम्ही काहीच दिसत नाही। पोस्ट दिले गेला ना नक्की चला मग।
तर आमचा निखिल दादा हरवलेला आहे, त्याचा फोन आमच्याकडे राहिलाय. चल रे. अरे नाही काढत. हा चला दगड फेकून वाय पूर्वा एक डायरेक्ट हेडशॉट. चल रे. चल ना देऊ पे कोणी तून बोल. कधीपासून माकड चाळे करतात ना म्हणून अशा लोकांना गडावर पाठवावे नाही. अशा माकडाचे ऍडव्हान्स जरा समोर बघ. ओल्ड बस आली ते खाली तरी वरच समोर बघ पुरवा. नाही ठेवले ते अशी. चल रे. खाली बघ खाली. दिसत नाही काय पुढं. हो ना फ्लॅश लाईट पण नाही जाणार आत मध्ये. चान्सेस असतात मोस्टली तो सुटल्यावर मस्त खूप आहे रे. चला आता थकलेली गँग आलेली आहे शेवटची. रतनगड झालेला आपला. रतनगड रत्न भेटला आता चला घरी. आहेत मागे आता झालं संपलं तर आता वाजलेत. उन्हाट झाले तरी पण आम्ही आहेत अजून. चालतोय हळू 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 हळू. हा चला हे सगळे थकलेले चेहरे. आखरीकार मार करली हम लोगों ने. चालू म्हणजे लाईव्ह नाही आम्ही जाते घर पे. चला रे निघा. चला आता.